हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण साऊथ इंडियन स्पेशल एकदम कुरकुरीत आणि क्रंची तांदळाचा डोसा आणि त्यासोबत ओल्या नारळाची चटणी हे दोन्हीही आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात आपल्या आजच्या या नवीन आणि स्पेशल अशा रेसिपीला पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर सगळ्यात अगोदर आपल्याला तांदळाचा डोसा बनवायचा आहे तर डोसा बनवण्यासाठी मी या ठिकाणी तीन वाटी तांदूळ घेतलेले होते आणि त्यासोबत एक वाटी उडदाची डाळ घेतलेली तर हे दोन्हीही आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये भिजायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला या डाळीतलं आणि तांदळातलं पूर्ण पाणी हे काढून टाकायचं आणि एक दोन पाण्यानं आपल्याला हे डाळ आणि तांदूळ एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायची त्यानंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी त्याची पेस्ट तयार करून घ्यायची तर सगळ्यात अगोदर मी उडदाची डाळ जी घेतलेली होती ती आपण बारीक करून घेऊयात डाळ बारीक करताना अगोदर आपल्याला लगेचच पाणी टाकायचं नाही जर का डाळ बारीक झाली नाही तरच आपल्याला अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर एकदम मऊसर आपल्याला अशी ही डाळ बारीक करून घ्यायची त्यानंतर ही जी बारीक केलेली डाळ आहे ती मी एका पातेल्यामध्ये किंवा एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्यानंतर जी बाकीची राहिलेली डाळ होती तीसुद्धा याच पद्धतीने बारीक करून घेणार आहे तर या इथे मी पूर्ण ही डाळ बारीक करून घेतलेली आता आपण तांदूळ बारीक करून घेऊयात तर त्यासाठी मी एका भांड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळसुद्धा याच पद्धतीने बारीक करून घ्यायचे तांदळामध्ये सुद्धा आपल्याला लगेचच पाणी ॲड करायचं नाही जर का तांदूळ बारीक झाले नाही त्याची पेस्ट तयार झाली नाही तरच आपल्याला त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर या पद्धतीने तांदूळ आणि डाळ हे दोन्ही आपल्याला एकदम बारीकसर आणि एकदम मऊसर असं बारीक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पूर्ण मी डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतलेले आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे तर छोट्या चमचाने मी दोन चमचे मीठ टाकून घेतलेले आणि मीठ आणि पूर्ण हे डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने पूर्ण एकजीव होईल अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे साधारण एक मिनटापर्यंत आपण हे असंच मिक्स करून ठेवायचं कारण की मीठ जे आहे ते खाली तळाला जाऊन चिटकून राहू नये यासाठी पूर्ण या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता या पातेल्यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं एक प्लेट ठेवायची आणि हे असंच आपल्याला पाच ते सहा तासासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर पाच ते सहा तास झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपलं पीठ एकदम मस्त असं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे जो आपण रेग्युलर खाण्याचा सोडा वापरतो तो आपल्याला पाव चमचा यामध्ये मी टाकून घेते आणि सोडा आणि हे पूर्ण बॅटर आपल्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने सोडा जो आहे तो आपल्याला लगेचच टाकायचा नाही जेव्हा आपल्याला डोसे बनवायचे त्याच्या पाच ते दहा मिनटं अगोदर सोडा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण हे असंच ठेवून देणार आहोत आणि तोपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी अर्धा नारळ या पद्धतीने बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे जे नारळाचे तुकडे आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते त्यासोबत चार ते पाच लसणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत चार ते पाच कडीपत्त्याचे पानं दोन हिरवी मिरची आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेते त्यासोबत थोडीशी कोथिंबीर तर या ठिकाणी लगेचच मी पाणी टाकलेलं नव्हतं त्यामुळे एकदम बारीकसराशी याची पेस्ट तयार झालेली नाही त्यामुळे मी याच्यामध्ये चार ते पाच चमचे पाणी टाकून घेतलेले तर या पद्धतीने हे जे खोबरं आहे हे हा जो नारळ आहे तो बारीक झालेला आहे याची एक पेस्ट अशी तयार झालेली तर आता आपल्याला याला फोडणी देऊन घ्यायची तर त्यासाठी हा जो बारीक केलेला नारळ आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि एक छोटासा पॅन घेतलेला आहे या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेते त्यानंतर हे तेल आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायची आणि अर्धा चमचा मोहरी टाकायची त्याचबरोबर चार ते पाच मी कडेपत्त्याचे पानं टाकून घेतलेले आहेत आणि ही जी फोडणी आहे ती आपल्याला या पद्धतीने खोबऱ्याच्या पेस्टवरती किंवा खोबऱ्यावरती अशा पद्धतीने टाकून द्यायचे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर छोट्या चमच्यानं मी अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलेले तर या ठिकाणी आपली ही खोबऱ्याची किंवा नारळाची चटणी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे त्यानंतर आता आपण डोसे बनवून घेऊया तर, तर त्यासाठी मी या पद्धतीचा नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि या पॅनला आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं पॅन जो आहे तो आपल्याला एकदम गरम करून घ्यायचा नाही अगदी हलकासा आपल्याला हा पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण जे डोशाचं बॅटर तयार केलेलं होतं ते बॅटर या पद्धतीने पळीच्या साह्याने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे एकाच दिशेने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी हाय करायची आहे तर या पद्धतीने वरच्या साईडनं डोसा जो आहे तो थोडासा खरफूस झालेला असेल तेव्हा आपल्याला हा डोसा पलटी करून घ्यायचा आहे या पद्धतीने त्याला फोल्ड करून घ्यायचं तर याच पद्धतीने मी दुसरासुद्धा डोसा तयार करून दाखवते तर सगळ्यात अगोदर आपल्याला डोसा बनवायच्या अगोदर तवा जो आहे तो एकदम थंड करून घ्यायचा आहे म्हणजेच तुम्ही गॅस कमीसुद्धा करून घेऊ शकता आणि तवा जर थंड झालेला असेल तर त्या तव्यावरती आपल्याला डोसे पसरवण्यासाठी एकदम सोपं जातं त्यानंतर, तेल तेल त्यानंतर या तव्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं आणि त्यानंतर टिश्यू पेपरच्या साह्याने किंवा एका सुती कपड्याच्या साह्याने आपल्याला हे तेल आहे ते पूर्ण पुसून घ्यायचं आहे आणि या तव्यावरती आपल्याला या पद्धतीने डोशाचं बॅटर पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम ही मी थोडीशी हाय करून घेते आणि वरच्या साईडला एकदम सुकलेला असेल डोसा तेव्हा आपल्याला याच्यावरती थोडंसं ब्रशने तेल लावायचं आहे तेल लावल्यामुळे या डोशाला क्रॅक जात नाहीत आणि डोसा हा एकदम कुरकुरीत आणि क्रंची असा तयार होतो त्यामुळे अगदी हलकंच आपल्याला यावरतून तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मिनटामध्येच आपला डोसा जो आहे तो वरच्या साईडने एकदम ब्राऊन असा कलर आलेला दिसतोय बघू शका या ठिकाणी आणि लगेचच आपल्याला हा डोसा आहे तो पलटी करून घ्यायचा आहे त्याला फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर बघू शकता एकदम बाहेर जसा मिळतो अगदी त्याप्रमाणे हा डोसा आपला तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत आणि क्रंची एकदम मस्त असा डोसा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे राहिलेले सुद्धा डोसे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने तांदळाचे कुरकुरीत आणि क्रंची असे डोसे नक्कीच ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकनसुद्धा प्रेस करा